কানাডা নাগরিক সরকারি ব্যাংকে টোটাল লোন টেন অ্যাডভান্স দিস এবং সেপ্টেম্বর 2019 7.5 কোটি शेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळांनी केलेल्या बेकायदेशीर आणि अनागोंदी कारभारामुळे या बँकेत तब्बल 513 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. विवेक पाटीलचा पासपोर्ट ताबडतोब जप्त करावा अशी आमची मागणी. मला भीती आहे की विवेक पाटील पळून जाणार. त्यामुळे विवेक पाटील यांनी परदेशात पळ काढण्यापूर्वी त्यांचा पासपोर्ट जप्त करावा, ईडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करत या घोटाळ्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती माजी खासदार प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. आणि कॉपरेटिव्ह कमिटी करता स्पेशल ऑडिट रिपोर्ट मध्ये माहिती देत आहे. ताबडतोब कर्नाळा बँके संबंधी फौजदारी कारवाई सुरू करावी अशी आमची मागणी. मार्केट यार्ड इथं झालेल्या या भरगच्च पत्रकार परिषदेस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, कुंडली काटकर उपस्थित होते. 1000 कोटी आर्थिक उलाढाल असलेल्या या कर्नाळा बँकेचा घोटाळा आहे. त्यातला जवळजवळ 715 ते 725 कोटी रुपये हे 63 बेनामी अकाउंट उघडून त्या खात्यातून विवेक पाटीलकडे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. मी असं म्हणणार की एक मिनी PMC घोटाळा, जो PMC बँकेत घोटाळा 10,000 कोटीचा होता, इथं 1,000 कोटीचा. PMC बँकेत दिवान बिल्डरने 22,000 बोगस अकाउंट उघडले, इथे विवेक पाटीलने 63 बोगस अकाउंट उघडले. तिथे त्यांनी 7,500 कोटी रुपये लंपास केले, इथे विवेक पाटीलने 7,500 कोटी रुपये लंपास केले. आणि हे पैसे या 63 बेनामी खात्यात ट्रान्सफर करून त्यांना बोगस कर्ज देऊन विवेक पाटीलची जी संस्था आहे, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, इथे हा पैसा ट्रान्सफर केला गेला. या संबंधात माझे सहयोगी प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्या समवेत गेले 6 महिने सातत्याने आम्ही पाठपुरावा करीत आहोत. रिझर्व्ह बँकेपासून वर्तमान सहकार मंत्री, पुढच्या आठवड्यात आम्ही या संबंधात नवी मुंबई पोलीस कमिशनरकडे क्रिमिनल कंप्लेंट फाईल करणार आणि त्यानंतर कोऑपरेटिव्ह मिनिस्टर, रिझर्व्ह बँक, चॅरिटेबल ट्रस्ट सगळ्या ठिकाणी तक्रारी केल्या जाणार. सर, 1 कोटी स्पष्ट लक्षात आली आहे की सगळा पैसा विवेक पाटील कडे गेला आहे. विवेक पाटीलनी त्या पैशाचं काय केलं कळत नाहीये. विवेक पाटीलनी मान्य केलं आहे की हा सगळा पैसा त्याच्याकडे आलाय आणि मी जबाबदारी स्वीकारतो असे त्यांनी सहकार खात्याला आणि रिझर्व्ह बँकेला कळवलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.